पनवेल शहर परिसरात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला. पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष आणि 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आरोग्य हित सेवा हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आरोग्य हित सेवा हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात स्वच्छतेशी निगडीत जनहितार्थ कार्य करा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. त्यास प्रतिसाद देत प्रभाग क्रमांक 19 मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भुईर, मुग्धा लोंढे, नंदू पटवर्धन, निलेश पाटील, संजय जैन, भाजप युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, भरत जाधव, बाबू कल्याणकर, सुलोचना कल्याणकर, सपना पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोहिमेबाबत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण भारतामध्ये सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम हातात घेण्यात आलेल्या आहेत. या इथे आम्ही पनवेल शहरामध्ये प्रभाग क्रमांक 19 सुद्धा भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक, सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही इथं स्वच्छता मोहीम आम्ही ठेवलेली आहे. या स्वच्छतेमध्ये माननीय नगरसेविका दर्शना भुई मॅडम, मुग्धा लोंढे मॅडम, त्याच्याच बरोबर माननीय राजू सोनीजी आणि अनिल भगत साहेब, हे सर्व नगरसेवक, त्याचबरोबर निलेश पाटील, चिन्मय समेळ, आणखीन त्याचबरोबर बाबू कल्याणकर, आभा जोशी, हे सर्व कार्यकर्ते या इथे एक सांगता या इथे 100 जास्त कार्यकर्ते हे या इथे चालू झालेले आहेत. स्वच्छता मोहीम अगदी जोरात चालू आहे. स्वच्छता मोहिमेचं उद्घाटन या इथं माननीय आयुक्त सुधाकर शिंदे साहेब यांनी इथे केले. आणि आता सध्या आम्ही या इथे 3 युनिट केलेले आहेत, जे प्रभाग क्रमांक 19 इथं स्वच्छता मोहीम सुद्धा करत आहेत. नक्कीच सांगता इथं मधल्या काळामध्ये जो स्वच्छता कत्रटदार होता तो संपावरती गेलेला होता आणि त्याच्यामुळे इथे पनवेलला कचऱ्याची समस्या होती, ती मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेली होती. आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा वाटलं की भले आता तो आता संपूर्ण आलेला आहे, तरी पण या इथं त्याच्याबरोबर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरणं आणि हे शहर स्वच्छ करणं हे आम्हाला आवश्यक वाटलं. म्हणून आम्ही इथं ही स्वच्छता मोहीम आम्ही हातात घेतलेली आहे आणि नक्कीच आता चांगल्या प्रकारे आम्ही पूर्ण करू.